शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थ्यांचे पालक ज्या वेळेला मला सांगतात की आमची लहान लहान लेकरं इथून जातात, कोणी लग्नीला तिकडे येतात, कोणी बघण्याचे इतके घाणेरडे असे नजरा असतात की तिथून जाणं कठीण होऊन जातं, आणि ज्या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधींचं पदस्पर्श झालेलं आहे त्या शाळेमध्ये जिथे या अंबरनाथची मुलं त्या ठिकाणी शिकतात, आणि त्या ठिकाणी जर असे अवैध धंदे होत असतील तर ते उघडून फेकायचं काम हे प्रशासनाचं आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे. त्या संदर्भामध्ये निश्चितपणे कलेक्टर साहेबांशी आम्ही बोलू, पालकमंत्र्यांशी आम्ही बोलू. थोड्या वेळात शशिकांतजी आमचे जिल्हा अध्यक्ष हे आमच्या पालकमंत्र्यांना भेटणार आहेत, रवीजींना आणि रवींद्रजींना सुद्धा या गोष्टीमध्ये आम्ही लक्ष घालायला लावू. अशा पद्धतीचे अवैध धंदे, अशा पद्धतीची अनैतिक कामं ही आमच्या सरकारच्या काळामध्ये होणार नाही. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला दिसेल त्या त्या ठिकाणी कडक कारवाई करण्याचं काम हे आमच्या माध्यमातून होईल. हा होता आजच्या संपूर्ण दिवसाचा ब्योरा. इथून मी उल्हासनगरला जाणार आहे, उद्या मी पालघरला जाणार आहे, नंतर माझा उत्तर महाराष्ट्र सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे. आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस जे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आमच्या सगळ्यांचे नेते, त्यांनी यामध्ये विस्तृत अशी भूमिका मांडलेली. माननीय देवेंद्रजींची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची भूमिका, आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका म्हणजे माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांची भूमिका आहे. त्यामुळे मला वाटत नाही की आणखीन काही वेगळं बोलायला पाहिजे. ही गोष्ट तर मान्यच करायला पाहिजे आणि हे सर्व मान्य आहे की आमचं शक्तीस्थळ आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि जोपर्यंत हे गिरीजीच बोलले, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान अढळ स्थान हे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, त्याला कोणी हात लावू शकत नाही. आणि ही देवेंद्रजींची भूमिका आहे, तीच आमच्या सारख्या लाखो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. राऊतांनी आरोप केलाय की भाजपामध्ये जणू ही स्पर्धा चालू आहे. संजय राऊतांनी संजय राऊत सर्व ज्ञानी आहेत, ते सगळं ऐकत असतात, बघत असतात. मला माहित नाही कारण मी प्रवासामध्ये आहे. जोपर्यंत मी पूर्ण काही पाहत नाही तोपर्यंत एखाद्या प्रश्नावरती टिप्पणी देणं मला वाटतं चुकीच आहे. आपण बघता माझ्यासोबत पण असं होतं ना, मी 20-25 मिनिटं सतत तुमच्याशी बोलत असते, मग पहिल्या 5 मिनिटातलं एक वाक्य, शेवटच्या 5 मिनिटांमधलं वाक्य दुसरं घेतलं जातं, आणि मधलं वाक्य कुठंतरी जोडलं जातं, आणि ती तशी बातमी होते. आणि म्हणून जोपर्यंत आपण अनकट काही ऐकत नाही तोपर्यंत त्याच्यावर काही टिप्पणी करणं हे मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी योग्य नाही. त्याचे चुकीचे संदर्भ दिले जातात आणि चुकीचं बोललं जातं. मी आता सध्या प्रवासांमध्ये आहे त्याच्यामुळे मला हे कोण काय बोललंय याच्याबद्दलची मला कल्पना नाही. मी जे बोललेत त्यांची अनकट प्रेस किंवा अनकट कार्यक्रम नक्की ऐकेन, आणि रोजच प्रेस होत आहेत त्याच्यामुळे पुढच्या प्रेसमध्ये या विषयावरती बोलेन. मॅडम, हप्ता प्रकरण आता सुरू आहे आणि तुम्ही आणि तुमचे जे नेते राणे त्यांनी सुद्धा धर्मांतर विरोधी कायदा आणावा म्हणून नाही, भूमिका तीच आहे. तुम्ही बघा, श्रद्धा वालकर केस, या केस कडे मी एक धडा म्हणून बघते. आणि मीच नाही, आपल्या संपूर्ण देशासाठी हे एक लेसन आहे. मुलगी मोठी होती, संविधानाने तिला अधिकार दिलेला आहे 18 वर्षाच्या नंतर तिने तिच्या आयुष्यात काय निर्णय घ्यायचा. शिकलेली होती, स्वतःच्या पायावर उभी होती, आई वडिलांचा विरोध झुगारून तिने प्रेमावर विश्वास ठेवला आणि तिचा कसा विश्वासघात झाला हे आपण सगळ्यांनी बघितलं. यामध्ये परवा मी बातमी ऐकली की तिचं शिर कुठेतरी मिळालं, म्हणजे ते वाचतानाच इतका जीव गडबडला की काय आणि कसं झालं असेल. तिने ज्याच्यावर प्रेम केलं, डोळे झाकून विश्वास ठेवला, आई वडिलांना ठोकर मानली, आज तिचा अंत इतका दुर्दैवी झाला, याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं. आपण आपल्या मुलांना किती वेळ देतो हे बघण्यासारखं आहे. डायलॉग का होत नाही, का मुलांना मैत्रीसाठी कुठल्या ऍपची गरज लागते. ज्या ऍपमधनं असले नराधम कुठेतरी कुठल्या तरी मुलींना मिळतात आणि त्याच्यानंतर काय होते परिणिती ही तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी लेसन घेण्याची गरज आहे, धडा घेण्याची गरज आहे की आपण आपल्या मुलांवरती लक्ष दिलं पाहिजे. आता जर आम्ही असं बोललो तर लोक आम्हाला म्हणतात तुम्ही मॉरल पॉलिसी करता, पण ही एक गरज आहे. मी भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता असले तरी त्याच्या आधी मी सुद्धा एक आई आहे आणि मला सुद्धा मुलं आहे. आपल्या मुलं काय करतात, आपली मुलं कुणाशी मैत्री करतात हे प्रत्येकाने बघणं गरजेचं आहे. आणि ते मला वाटतं वेळेच्या अभावी म्हणा किंवा मोबाईलच्या गर्दीमध्ये म्हणा कुठंतरी आपला संवाद हरवलाय. हो, आम्ही मागणी केली आहे की लव जिहाद सारखा कायदा व्हावा, पण मला परत सांगायचंय 18 वर्षाच्या आतल्या मुली 14 वर्ष 15 वर्ष 16 वर्ष 17 वर्ष 18 वर्ष त्याच्या आतल्या मुली, या मुलींना कुठेतरी फूस लावून लग्नाचा आमिष दाखवून
जबरदस्तीने पळवून देण्यात येते. आज तुम्ही बघता निसर्ग चक्र बदललंय. 12 आणि 13 वर्षाच्या मुली यांना पिरियड्स यायला लागले, त्या बाहेरच्या बसायला लागले. आज 13 आणि 14 वर्षाच्या मुली गर्भवती व्हायला लागल्या आहेत. त्यांच्यासाठी पुढच्या सगळ्याच गोष्टी फार कठीण असतात आणि मी हे तुम्हाला जबाबदारीने सांगते कारण मी अशा पालकांना भेटलेली आहे. या 13, 14, 15, 16, 17 वर्षाच्या फोर्सफुली कन्वर्जन, जबरदस्तीने धर्मांतरण, जबरदस्तीने विवाह, जबरदस्तीने जो हा प्रकार केला जातो, या घटनांसाठी या विक्टीम असतील आणि त्यांचा परिवार असेल यांच्याकडे कुठलाही संरक्षणाचा कायदा नाही. आणि म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे की ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहादचा कायदा आहे, अगदी तसाच कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंबहुना त्याच्यापेक्षा कडक कायदा हा महाराष्ट्रात आला पाहिजे. कारण अशा घटना होण्याचं प्रमाण सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही या प्रकरणाकडे कसं बघता, त्या आरोपींना सोडणं योग्य होतं किंवा नाही? असं आहे की दिलकिश बानोच्या प्रकरणामध्ये जो निर्णय दिला होता, सांगते तुम्हाला, बिल्किश बानोच्या प्रकरणामध्ये जो निर्णय दिलेला होता तो कोर्टाने दिलेला निर्णय होता. त्यांनी त्याच्यामध्ये त्या भूमिका बजावल्या होत्या. ज्या 11 जणांची नावं होती ती कशा पद्धतीने होती, काय होती, याच्यामध्ये कुणी कुठल्या पक्षाने त्यांना पाठीशी घातलेला नाहीये. हा कोर्टाचा निर्णय. त्यावेळेला सरकारने ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांना त्यांना अटक करण्याचं काम केलं, त्यांच्यावरती कारवाई झाली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, ते जेलमध्ये गेले आणि जेलमधून त्यांना सोडायचं का ठेवायचा हा निर्णय सर्वस्वी कोर्टाचा होता, कुठल्या पक्षाचा नव्हता. आणि आता सुद्धा जी ही केस रिओपन करण्याचा तुम्ही म्हणताय हा निर्णय सुद्धा कोर्टाचा आहे. आणि त्या पद्धतीने जी काही मागणी केली जात होती की ज्या पद्धतीने यांना सोडण्यात आलेलं आहे ते चुकीचं आहे, अशा ज्या काही गोष्टी होत्या त्या आता पुन्हा एकदा रिइन्व्हेस्टिगेट होणार आहे. ते सुद्धा कोर्टाचे डिरेक्शन आहे. येणाऱ्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये ही चौकशी होईल आणि जे काही सत्य असेल ते आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. मला असं वाटतंय महिलांच्या, मग ती कुठल्याही जातीची आणि धर्माची असू दे, तिच्यावरती अत्याचार करणाऱ्यांना, अन्याय करणाऱ्यांना तर सोडूच नये. ज्या वेळेला पॉक्सोच्या केसेस होतात, ज्या वेळेला 5 आणि 6 वर्षाच्या मुलीला मारलं जातं. काल मी भिवंडीमध्ये गेले होते, 6 वर्षाच्या मुलीचे हात आणि पाय बलात्कार करून तिला मारून टाकलं, तिचे हात आणि पाय असे खेचून बाहेर काढण्यात आले होते. अरे असल्यांना तर फाशीच द्यायला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. परंतु ज्या वेळेला कोर्टाचे ही निरीक्षण असतात, त्यांना सोडण्यासाठी काही कोणी शिफारस केली नव्हती किंवा कुणी काही त्या ठिकाणी सांगितलं नव्हतं, हे कोर्टाचं निरीक्षण होतं. आणि आजही कोर्टाला असं वाटतं की पुन्हा ती केस रिइन्व्हेस्टिगेट व्हावी, तर त्याच्यासाठी काम चालू आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये याही केसमध्ये जे काही निष्पन्न असेल पुन्हा कोर्टाने सोडलं तर ते बाहेर येणार आहे, आणि जर कोर्टाने त्यांना दोषी सोडलं, दोषी धरलं, तर ते पुन्हा आत जाणार. नाही, कसं आहे, न्याय व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा आपल्याला अधिकार नाही. न्याय व्यवस्थेवरती आपला विश्वास असतो. आम्ही असं म्हणणारे भारतीय जनता पार्टी नाही आहे की आमच्या बाजूने निकाल लागला की आम्ही म्हणायचं आमचा भारतीय आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, आणि ज्या वेळेला आमच्या विरोधात निकाल लागेल तेव्हा आम्ही म्हणायचं की न्याय व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या दावणीला खाली गेली, असं म्हणणारे आम्ही नाही. आम्ही न्याय व्यवस्थेचा आदर करणारे आहोत, विश्वास ठेवणारे आहोत. त्याही वेळेला जो निर्णय दिला तो न्यायालयाचा होता, आत्ताही जो निर्णय आहे तो न्यायालयाचा आहे आणि त्याचं स्वागत 100%. पोलीस हे महिलांच्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी आहे. मी तुम्हाला सांगितलं भंडाऱ्याच्या केसमध्ये 3 पोलीस, पुण्याच्या केसमध्ये 1 पोलीस, नंदुरबारच्या केसमध्ये 2 पोलीस यांना याच कारणासाठी सस्पेंड केलं. आणि हा एक लाऊड मेसेज आहे शिंदे फडणवीस सरकारचा. बदले 120-125 दिवसाचं आमचं सरकार आहे. 2.5 वर्ष फेसबुकवर चाललेलं सरकार आपण बघितलं, आता फेसवर स्माईल आणणारं सरकार आलंय. थोडा वक्त हमें भी दीजिए, येणाऱ्या 6 दिवसामध्ये तुम्हाला ड्रास्टिक चेंज हा महाराष्ट्रात झालेला मिळेल. मी तुम्हाला मगाशीच एक शब्द वापरला, तो फार महत्वाचा आहे माझ्यासाठी एक महिला म्हणून, भयमुक्त आणि भीतीमुक्त महाराष्ट्र. हे घडवण्याचं काम शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये होईल, विश्वास ठेवा. आमच्यासोबत आहेत ना, आमच्यासोबत सगळे समाज आम्ही घेऊन चालतो. भारतीय जनता पार्टीकडे दलित असतील, भटके असतील, सवर्ण असतील, सगळे 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 समाजातला प्रत्येक घटक हा भारतीय जनता पार्टीशी जोडला गेला. आणि प्रत्येकाला माझ्यासोबत कोण आहे आणि मी काय होणार आहे आणि काय करणार आहे हे
हे बोलण्याचा अधिकार असतो. पण तुम्ही काळजी करू नका, मुंबई भारतीय जनता पार्टी आमचे नेते ॲडव्होकेट आशिष शेलार जे आमचे अध्यक्ष आहेत बीजेपीचे, यांच्या हातात पूर्णपणे सुरक्षित आहे. आमचा प्रत्येक कार्यकर्ता तिथे झटून काम करतो. घोडा मैदान आता दूर राहिलेलं नाही आहे. आपण बघालच की मुंबई महानगरपालिकेवरती सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच भरवा पडतो. ते आशिषजी शेलारांचं काम आहे, ते अध्यक्ष आहेत, तो माझा पोर्टफोलिओच नाही आहे. पण एक मात्र मी नक्की सांगेन, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, विविध घटकामध्ये चांगलं काम करणाऱ्या महिला यांचे प्रवेश होणार आहेत. नवीन नवीन महिला आमच्या पक्षामध्ये येणार आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत आणि त्यांच्याकडनं म्हणजे त्यांना सोबत घेऊन आम्ही येणाऱ्या दिवसात काम करणार आहोत. की आमच्यासाठी काही फक्त आमदारच महत्वाचे नाही आहे, प्रभावी काम करणारा एखादा कार्यकर्ता हा सुद्धा पक्षासाठी फार महत्वाचा असतो. आणि असे सगळे माननीय मोदीजींवर, माननीय देवेंद्रजींवर, माननीय बावनकुळेजींवर, भारतीय जनता पार्टीवरती प्रेम आणि प्रेम असणारे, त्यांच्या कामाला लाईक करणारे असे खूप लोक आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये आप गिनते गिनते थक जाओगे, इतने प्रवेश पूरे महाराष्ट्र में आपको दिखाई देंगे. ओके सरकार म्हणून टीका होते, त्याला आपण कसे काय उत्तर द्या? कसं आहे तुम्हाला सांगते मी, एक ट्रेन चाललाय मी बघते, आमच्या नकला करून आम्हाला टोमणे टांबणे मारून शिट्ट्या मिळवल्या जात आहेत, टाळ्या मिळवल्या जात आहेत. आमच्यावर टीका करून, आमच्या नकला करून हे करण्यापेक्षा 2.5 वर्ष तुम्ही काय दिवे लावले याच्यावरती बोललं पाहिजे. 2.5 वर्षात आम्ही काय काम केलं याच्यावर टाळ्या घ्या, याच्यावर शिट्ट्या घ्या. त्याला म्हणणार टाळ्या आणि त्याला म्हणणार शिट्ट्या. आमच्यावर टीका करायची, आमच्या नकला करायच्या आणि तिकडे माहोल बनवायचा, याला काही सभा म्हणत नाही. आणि इतके वर्ष 2.5 वर्ष ऑनलाईनचं सरकार बघितलं या गव्हर्नमेंटने, या महाराष्ट्रातल्या जनतेने. आता लोकांना बघायची सवय नाही आहे मुख्यमंत्र्यांना. आणि आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्री सारखे सारखे दिसायला लागले. कुणाच्या घरी जात आहेत, कुठे भेटी देत आहेत, अपघात झाला तिकडे जात आहेत, शेतकऱ्याच्या बांधावर जात आहेत. आणि या सगळ्या ठिकाणी हे जे सगळं आता मंत्रिमंडळ काम करताना आपल्याला शिंदे फडणवीस सरकारचं दिसतंय, तर त्यावेळेला 2.5 वर्ष ऑनलाईन सरकार बघितलेल्यांना, ज्यांनी कधी मुख्यमंत्र्यांना बघितलंच नाही, कधी ते आपल्याला दिसलेच नाही, त्यांना मात्र त्रास व्हायला लागला. हे काम करणारं सरकार जे काही टीका करतात ते करू दे, जनताच त्याला योग्य वेळी योग्य उत्तर देईल. महिला मोर्चाच्या माध्यमातून सध्या तुम्ही राज्यभर फिरताय, पण गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेनेतले एक महिला नेतृत्व राज्यभर दौरा करत होतं, पण संजय राऊत बाहेर आल्यानंतर पुन्हा ते महिला नेतृत्व मागे पडलं, मीडियामध्ये नाही किंवा दुसरीकडे दिसत नाही. मला काही माहिती नाही बाबा, खूप येतात खूप जातात, कोणाकोणाला लक्षात ठेवायचं. आपलं काम आहे जे दिलंय ते काम करायचं. आणखी मंत्रिमंडळात येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही एकही म्हणताय, मी तर म्हणते जास्तीत जास्त महिलांना मंत्री करा. आणि तुम्हाला मी सांगते जबाबदारी सांगते, आजही तुम्ही माहिती घ्या, ज्या तुम्हाला आमदार दिसतात महिला आमदार, या भारतीय जनता पार्टीच्या सर्वाधिक महिला आमदार महाराष्ट्रामध्ये आहेत. बरं, आमच्या आमदार सीझन आमदार आहेत, कुणाच्या 2 टर्म झाल्या आहेत, कुणाच्या 3 टर्म झाल्या आहेत. आणि त्याच्यामुळे खरं तर पक्षाकडे पण हा प्रश्न असावा का हिला देऊ का तिला देऊ. तुम्ही एक मागताय, मी तर म्हणतो जास्तीत जास्त तिथं महिला मंत्री व्हाव्या, इतक्या महिला आमच्याकडे आहेत, महिला आमदार आहेत. परवा सुद्धा जी आपली विधान परिषदेची निवडणूक झाली, महिलांचा पुळका आणणारे सगळे जण होते, पण महिलेला स्थान देणारे फक्त भारतीय जनता पार्टीच होती की आमच्या कोट्यातून आम्ही आणखीन एक महिला आमदार त्या ठिकाणी केली. तर या सगळ्या गोष्टी आहेत, थोडस वाट बघावी लागेल, पण येणाऱ्या एक्सपान्शन मध्ये तुम्हाला महिला मंत्री दिसतील. आणि एक माझं तुम्हाला मी सांगते, एक महिला म्हणून मी सांगते की इतके वर्ष राजकारणात आम्ही काम करतोय, प्रत्येक वेळेला महिला दिसली की तिला महिला बालकल्याण मंत्री करून टाकतात. आज पहिल्यांदा आपल्याकडे पुरुषाकडे लोढा साहेबांकडे महिला बालकल्याण मंत्रालय आहे, त्यांना कळू देत ना जरा पुरुषांना पण की महिलांना किती त्रास असतो. अंगणवाडीचे प्रश्न काय, आशा वर्करचे प्रश्न काय, मॅटर्निटी होमचे प्रश्न काय, आम्हाला काय काय पाहिजे, म्हणजे हे माझं आहे बरं का, हे मी सांगते. आणि ती पक्षाने एक प्रयोग केलाय की या वेळेला एका पुरुष मंत्र्याला महिला मंत्रालयाचा चार्ज दिला. आणि त्यामुळे
आमचे प्रश्न करते, पण येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितपणे महिला मंत्री तुम्हाला एक्सपान्शनच्या मंत्रिमंडळामध्ये दिसतील. असं कोण म्हणत? विरोधकांना भलतीच माझी काळजी, तुमच्या बुडाखाली आग लागली ती बघा आधी, माझी कशाला काळजी करताय? मी खंबीर आहे, माझी काळजी करायचं काम नाही, स्वतःची काळजी करा, तुमची माणसं सांभाळा. चित्रावा खंबीर आहे आणि मी तशीच खंबीर राहणार, माझी काळजी करायचं कोणाला काम नाही. मॅडम, बाबा रामदेवांनी अलीकडेच स्टेटमेंट केलं होतं महिलांविषयी, सर्व पक्षांकडून त्यांचा निषेध झाला होता, आपल्या पक्षाकडून त्याबाबत त्यांना कोणत्याही प्रकारचं हे देईल त्याच्या त्या भूमिकेला आपण कसं बघतो? तुम्ही त्यांचं बघितलंय का, वाचलंय, ऐकलंय का? आता त्याच्यामध्ये या कार्यक्रमाला, जो कार्यक्रम ठाण्यामध्ये झाला, त्याच्यात काही जबाबदार मंडळी होती ज्यांनी प्रत्यक्ष ते ऐकलंय की हे काय म्हणले. त्यांचं म्हणणं आहे की अशा आशयाचं बोलणं नव्हतं, मी अजून नाही ऐकलंय. तरी सुद्धा कुठल्याही महिलेच्या विरोधात झालेलं स्टेटमेंट याला समर्थन नाही, ते कुणीच करू नये, कुणीच करू नये. तुम्हाला मानणारा खूप मोठा महिलांचा वर्ग असतो, बऱ्याचदा कीर्तनकार म्हणा किंवा काय म्हणतात, कीर्तनकार नाही म्हणणार आपण, प्रबोधनकार जे असतात ना, ते कित्येक वेळेला महिलांबद्दल काय काय बोलतात. मी त्यांना एकदा तर महाराष्ट्राच्या एक फार नावाजलेल्या महाराजांसोबत माझा वाद झाला होता, की ज्या महिला तुम्हाला इतक्या फॉलो करतात, तुम्हाला डोक्यावर ठेवतात, तुमचा प्रचंड प्रभाव असतो त्यांच्यावर, तुम्ही त्यांच्यावरती जोक करता, तर हे करू नका. म्हणजे हे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. तर तसं महिलांबद्दल कुणीच करू नये, ही मातृशक्ती बहुळी बाबडी आहे. तुम्ही जे सांगता, त्यांना जे आवडतं, त्याचा प्रभाव असतो, ते तुम्हाला मोठे करतात, तुम्हाला घराघरात पोहोचवणारी हीच मातृशक्ती. त्यामुळे कुणीही तिचा अवमान करू नये, आणि असं अवमान करणाऱ्यांना आमचं समर्थन नाही. पण जी माणसं त्या ठिकाणी होती त्यांनी असं सांगितलं की अशा पद्धतीचं वक्तव्य झालेलं नाही. तरी सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या ऑथॉरिटीने त्यांना विचारलं, खुलासा मागितला, आणि रामदेव बाबांनी खुलासा दिलेला आहे. तो काय दिला आहे हे मला माहीत नाही, पण त्यांनी खुलासा दिलाय अशी माहिती माझ्याकडे आली आहे. रामदेव बाबा असू दे किंवा आणि कुणी असू दे, कुणीही महाराष्ट्रातल्याच कशाला, देशातल्या पण नाही, जगातल्या महिलांचा अपमान करू नये. नाही झालं तर आनंद आहे, पण मी या मताची आहे की महिला मुख्यमंत्री झाल्यावर सगळे महिलांचे प्रश्न असे सुटणार आहेत अशी मानणारी चित्रावाग नाही. महाराष्ट्रामध्ये खूप कॅलिबर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, म्हणजे एकापेक्षा एक कॅलिबर आहे, आणि त्यामुळे ज्या वेळेला जे योग्य वाटेल त्यावेळेला ते निर्णय होतील. पण आज महिला मुख्यमंत्री झाली आणि उद्या महिलांवरचे सगळे प्रश्न सुटतील असं मानणार नाही.